बापाचे पुताचे आणि पोवीत आत्म्याचे नावे आमेन बो मोगाचे तुमक सुमेस्तांक कर्मेलीत या सकंचे नावे मोग सुप्रणाम कर्मेल प्रेरण देवाच्या पुत्रच्या नियळाक स्वागत आज मार्च महिन्याची चौदा तारीख दिस मंगळार प्राचित काळाचो तिसरो हप्तो मार्चच्या चौदा तारखेर आम्ही सा मेटिल्डा हिचो उडास काढतो ती जर्मनीची राणी सुमारे एट हंड्रेड अँड नाईन्टी फाय या वर्षात डेन्मार्कच्या रयाळ कुटुंबात तिचा जन्म जाता तिच्या वडली मायन तिका वाढेल् जन आसा आजी साकिदा पुल्ली म्हणतात कन्नडात तसे वडली मायच्या हाता काल ती वाढली आणि या संदर्भात तिचे थं मागण्याक एक विशेष ओढणी लहानपणा असली सेक्सनिसो ड्यूक हेन्री हिचे सांगात तिचे लग्न जाता आणि तो मेटिल्डाक मागण्यात

आणि आता खासदार उपरांत तिचे ते बरे काम मुखारसून वरचे ते तिसो नवरोय हेनरी तिका आधार दांच्या लग्नाची फळं जाऊन त्यांच भुरगीं जल्मतात आणि हेनरी सुमार नाईन हंड्रेड अँड थर्टी सिक्स या वर्सा अंतरता मुखली सुमार तीस आणि दोन वर्सां ती विधो जाऊन क्रसिता या संदर्भात तिच्या मालगड्या पुता ओट्टो तावून तिका जायते सोसूक मेळटा तिच्या मालगड्या पुतचे नाव ओट्टो म्हणून कित्याक तो तिका कष्ट कित्या म्हणजे रयआडपोतवी आपणाक मेळ जे असली पण आपण मेळ म्हज्या धाकट्या भावाक दिल्या हेन्रीक दिल्या म्हणून ताका मोसो आणि त्या देखून आवईन ही भितुरी चलिया म्हणून आवयचेर रागान बरोवन तो आवईक कष्टिता आता हेन्री विजय सल्लो ना तोही आवक अनुपकारपण तो आवईकी कष्टिता मात्र ही दुबळ्यातही मते इगर्जमते उदार जाता म्हणून ती कंप्लेन करतात मेटिरिडा करता की म्हणजे

आयसो वांझेल आम्ही वासया ते उपरांत देवाचो संदेश आमका किती असा ते समजूक प्रयत्न करे जेजू क्रिस्तची शुभ वर्ता अध्याय अठरा वळी वीस आणि एक तौन तीस आणि पेद्रून जेजू सरशी येऊन विचारले सोम्या मोजो भाऊ मुचे सुकरत असा जर कितले पोटी हावे जे सात पोटींगी जिजून ताका जाप दिली सात नी बघाड सातांचे सत्तर पोटी सर्गीचे राज अशी म्हणेत एक रायान एक पोटी आपल्या साखरा लागचे लेख घेऊक कुशीबेली लेख घेऊक धरले तितलेच कोरोडानी ताका देवे असलेल्या एकल्याक ताचे मुखार हडलो पण फारीक ताचे ती काहीच नारले देखून तच्या बायले भुरग्यां आणि तू असलेले सक्कड जाय जाून ताच्या दनियाची हुकूम झाली

ताणे हाका शंभर रुपये असले हाणें ताका धरून उबो केलो आनी तसो गोळो चिरडून मुळे म्हाका दवे आसा ते आता फारीक म्हाका थोडी पुरसो दी आनी तुझे सगळे हांव फारीक करता म्हणून परत येऊ लागलो पण हो साकोर ऐकण जालो मात्र न फारीक ीण फारी करीसर ताणे बंद दडली संगत पळवून हेर साखरांड दुखले आणि जाल्ली सगळी गजा ताने येऊन आपल्याक कळवली तब धन्यान त्या साखरां आपणा हुजेर आपोक लावून म्हणे नस त्या साखरा तुझे लागी परातले देखून तुका सगळे रीण माफी केले तर हावे तुझी दया केली सांगाती साखरांची दया करी जी असली इतलो रागान पेटलो की आपण देवे असलेले ते सगळे फारीक करता म्हणासर त्या साखरात कसब यांच्या अधीन केलो आणि तुम्ही हर एक तुमच्या बाबा काळ बक्षी न ज्या रे मोजो सर्गीच बाप तुमकां तसेच करतलो देवचे बुतर हे वाकणी तुकार क्रिस्त भाऊ नीबीनो पिद्रू जेजू लागी येऊन विसारता सोम्या मोजो भाऊ मजेर सुख करीत असा जाल्यार

खंयच्याय एका संतीविषयंत हा किती चिंतां त्या प्रमाणे हांव चलतां हाका म्हणटात इंग्लिशांत परस्पेक्टीव धकल्याक स्त्रिया विषयंत तुझे चिंता किती आजो कितें किती असा त्याप्रमाणे तू स्त्रियांक मान दिताय गौरव दित वा बेणताय तूं जे चिंताप कशें आसा तशें तू चलताय मिसा विषेंत तुजें चिंताप आसा तशें तसे तू भाग घेताय जर मिसा विषेत तुका गौरवाचे चिंताप आसा ते तू भक्तीपणान भाग घेताय तसेच कुमसर असं सक्रामेन जर कुंभसाराच्या सक्रामेंता विषयंत तुझे चिंता आप तुझ दिस बरो असा रे त्या सक्रामेंतांत तू भक्तिपणान गौरवां भाग्येत मात्र न तशे करुक हे रांकी तू प्रेरण देत आता हांगासर जेजू पेद्रुचो सो दिसतावो सोमा करता आतां पेद्रून विसारलेलें सवाल पडया म्हजो भाव म्हजेर सूख करीत आसा कितले पोटी ताका भक्षी घे म्हळ्यार तो एक केस घेवन आयला केस केस म्हळ्यार स्टेशनान दिवची केस न्ही बघायला एक सन्निवेश या सनिवेशात कोणाक दुखैला कोणाक अन्याय झाला पेद्रू तो म्हणता पडया जर एकलो भाऊ मोजे सुख करीत सो मोजेर सुख करीत म्हणजे पेद्रूक कोणी पेद्रू पेद्रूक को अन्याय झाला या संदर्भात हवे करिजे कितले पोटी बक्षिजे मुंचे सवाल पेद्रू जेजूला गे विसारत आता जेजू कितें करता गे म्हळ्यार पेद्रूक आनी एका पंतार घालता तो म्हळ्यार जे कोणी पेद्रूक दुखयला पळया त्या मनशाक पेद्रूच्या जाग्यार घालता आनी पेद्रूक ताच्या जाग्यार घालता आता पेद्रून हाडल्या सनिवेशात पेद्रू बो सो मनीस जाता नाही कितले पोटी बक्षिजे की म्हणून आता जेजू किती करता गेल्या ताका बोगसणे घेऊनच्या जाग्यावर घालता आणि ते सन्निवेश परत्यान पळोक ताका एक अवकाश करून दिता त्या देखून हवे म्हणजे आम्ही खाय रितीन पळत्या त्या रितीन आमचे नडते आणि चिंतापसन आसता जर पेद्रून ताका दुखयला त्या देखून त्या दुखेल्या मनशाक कशे बुक्सिजे कितले पोटी बुक्सिजे म्हणून सवाल विसारता आसतना बोक्सूचे लिमिट सात संख्याक दवरता आता जे जुगिरे करता का बोक्साने घेऊनच्या जाग्यावर घालता आणि तेदना सात पोटी बोक्साने त्याका मिळल्यावर पुरोगी हो ना केदना हा बोक्साने घेऊनच्या जाग्यावर असता तेदना माका कितले बोक्साने मिळल्यार पावना वैगी माका आणि एकल्यान बोक्सिले तितले आनी की बरे त्या देखून जेजू म्हणता सात पोटी नाही रे साताचे सत्तर पोटी तु बसू जा आता सांगूंक सुलाभ पण प्रत्येक जण हे बोक्सणे दिकस कष्टांचे कष्टांची गजा ते परत्यान परत्यान बसूंचे बारीकस कष्टांचे एक पोटी बोक्सूनचे ओके दुसरे पोटी ओके पण उपांत बारीचसे कष्ट किती ते आमच्या मनशा स्वभावाक विरोध वेता बोक्सणे मनशा स्वभावाचे काम नाही त्या देखून ते कष्टांचे जाता त्या देखून पळया आईच्या वांजेलांतच जेजून सांगलेल्या त्या खाणयेंत कोरोडांचे दवे अस ते धन्यान या साकराक फारीक केले पण त्याच साखरात अनेक साकरान शंभर रुपये दवे असले ते त्या फारीक करू झाले ना म्हणताना बोगसू कितले कष्टांचे म्हणून हंगा समजता बोगसां घेऊ कसुलाब पण बोगसां घेचे जर कोणी दिवचे बारीकच कष्टांचे आणि ही आमची एक काय असत असकत काय बोगसणे देऊची एक काय आमका बोगसूक जायना बोगसणे देऊ जायना ती आमची काय आणि जेजूक या आमच्या काय विषयी कळीत असा कडीत असा आता आम्ही म्हणून पुरो जेजून तुका कसे बोक्षिला तसे तुम्ही जे म्हणून थिअरेटिकली करेक्ट थिअरेटिकली करेक्ट आता चिंत्या एकल्यानं माका काही अन्याय केलो आता ताका बक्षिजे म्हणताना आ जे जून माका कशे बक्षिला जे जून म्हणजे खातीर प्राण अर्पिला माका त्याने बक्षिला जे जून कुर्सा रूम कळताना सहित म्हणले असा बापा तांका बक्षी ते किदे करतात म्हणून कळीत ना ते पुरा आमका त्या घडये मोती किया ना आमका केदळा मोती घेऊनचे ते केदळा मी रेतीरे रसाव केदळा मी शर्मा वाईक केदळा आमी बाईबलो वचतां त्या देळा पुरो उडास येता जेजून आमकां कितेंय केला जेजून आमकां कशें बोगशीलां म्हूण पूण भोगसाणें दिवंक आसच्या त्या संदर्भांत आमकां हे पुरा विशयी मोतीक येनात मोतीक येनात ती आमची असकत काय त्या देखून आमकां बोगसाणें कश्ट जाता जाल्यार आनी जेजू म्हणटा तुवें बुकसी दुसरी वाट ना तुका उडासाक येवून दी येनासतना आसूं दे

बसाणे येना किती करि जे आम्ही काम करिजे प्रॅक्टिस करिजे आता कोण ओव्हर वेट असो कोण कुडीत लेखाच्या कि सडीत जडाय असो मोठाय असो जडाय उणी जायचे मोठा जिरजे म्हणून बघेच बसल्या जात आहे चिंतल्या जात आहे मोठा उणी जाऊनच्या विषयी बुक जात आहे व्हिडिओ पळल्यावर आहे ना त्याने डाएट करायचे एक्सरसाइज अंगा करायचे नसेनच बोक्साने दिला आणि बोक्साने दिनासताना दुसरी वाट ना पण बोक्साने दिजे म्हणून सांग बसल्या जाते ना किती करायचे आणि बोक्साने दिवशी आमच्या मनश सैमबाग नॅचरल जाऊन ये ना तर आम्ही किती करायचे आता प्रॅक्टिस करायचे प्रॅक्टिस करायचे आता पळया एक लहान भरगे

बसूचे आम्ही आमच्या जिवितात प्रॅक्टीस करता पळया तेद्दना आमका ते मोडा समजले की केदना हे रांक वा बसूचं एक शेगुण आमच्या जिवितात आम्ही प्रॅक्टीस करूक तेदना किती जाता ते, ते प्रॅक्टीस आमका मोडता आमका ब्रेक करता रितीन न्ही बऱ्या रितीन कशे आमका मोडता आमचे थंय थोडे अवगुण आसात किती म्हळ्यार तक्षीण रागार जाऊचे तक्षण बेजारा पॉची फारीकपणाची चिंतना आटोवची हे प्रस्कत काय आमच्या थं आता केना आम्ही बॉक्सण्याचो शेगुणो प्रॅक्टीस करता हूं? तेना हे अवगुण आमचे तुम्हाला पैस जाता त्या देखून हा म्हणलें आमकां मोडता म्हणून आम। म्हणजे हे अवगुण आमचे ते असले बोगण सोशे गुण आमच्या जिवितात ऋता करतना हे अवगुण आमच्या पैस जातात दुसऱ्याने प्रॅक्टीस करता पळया ते आमच्या जिवितात एक गुण जाऊन बदलता ते इंग्लिशांत सांगणी असा प्रॅक्टीस मेक्स मॅन अँड वुमन परफेक्ट म्हणून खंची गजाल तुम्ही घे प्रॅक्टीस प्रॅक्टिस केल्यार मात्र जाता तसेच बॉक्सांनी आम्ही प्रॅक्टीस करचे मुखांतर तो एकशे गुण जाता पळया जायना म्हणून काय जाय तर मग भोव निबडी नो आज खळ्या ऐकल्या उपरांत बोक्सने देऊक जाईते अवकाश तुमचे मुखार ते अवकाश ते आज वगडायनाकात उदार उदारमन बोक्सने दिवून सोडा आणि असे हर एक पोटी तुम्ही निर्धार घेतल्या वेळे किती जाता बोक्साने जीवित असो वांटो जाता उडास हो प्रॅक्टीस मेक्स मॅन अँड वुमन परफेक्ट रेडे गी बनीनो आईच्या लिजीच विषय असा आणि हंगासर कीर्तन ती भोशीच दिसून येतात कीर्तनगार म्हणता की तुझे काकुळतीच उगडास कर सर्वेस्परा जे आमची पात् आसात ते तूं लेखाक धरिनाका बदलाक आमची काकुळ कर म्हणून कीर्तनकार मागता तर हेंच मागणे आम्ही भक्तीपणान आता मागया श्लोक तुझे काकुलतेसो उगडास कर सर्वेस्परा तुझे काकुलतेसो उगडास कर सर्वेस्परा तुझा ओळखूक दी परा तुझे मार्ग मका दाखय तुझ्या सताचे वाटेन मालन वन मका, मका शिकय कित्याक तू मुसो देव तुंस मुजो तारक देखून दीस रात तुझे हा विश्वास दवन असा तुजे का कुलतीस उगडास कर सर्वेस्परा उगडास कर सर्वेस्परा सुरवेर ताऊन तुम्ही दाखविलेले विश्वासी पण किदिन्स विसर नका पुरविल्ल्या काळाचो तुजो मोग मुझ्या तर नाटपणाच्या काळार केल्ल्या पातकांचो उगदास धरी नाका तुझ्या निरंतरी मोगाक आणि बोरेपणाक सुरी जावन तूं मुजो उगदास कर तुझे का कोल उगदास कर सर्वेस्परा सर्विस पोर बरो आणि आपल्या उतराक सुकना वाट सारखे वाटे सताच्या मार्गान तो सलून वरता दुबळ्या धाकट्यांक आपल्यो वाटो तो दाखता महिमा बापाक आणि पुताक आणि पवित्र आत्म्याक जशी यादी तशीच आता आणि सदा सर्वदा

खासदार सुद्धी संभ्रमतात शाबास की तुमचे कुटुंबा जीवित नंदन जाऊन दे म्हणून आमचे मागणे त्या सांगता देवदीन लॉरेन्स डिसोजा अहमदाबाद जाऊन सर्वेस पोर देव ताका सस्निक विषय फोवो करी म्हणून आम्ही मागया तुमक सुमेस्तांग एका पूर्वी सो दीस मागता पहिले परत मेळया मोगसो